मनोज जरांगे हे 30 तारखेपासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. मराठा बांधवांशी ते संवाद देखील साधणार आहेत. तर ओबीसीचे आरक्षण देऊन मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचं बावनकुळे म्हणाले. सरकारकडून ज्या ज्या काही माहिती मिळाल्या त्याविषयी पूर्ण आढावा घेण्यासाठी आणि आढावा समाजासमोर मांडण्यासाठी मराठा समाजाशी संवाद करण्यासाठी मराठा समाजाला शांततेचं आवाहन करण्यासाठी आम्ही 30 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत म्हणजे 30-9 ते 11-10 मराठा समाजाला प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचं ठरवलेलं आहे. असं नाही चालणार आणि ते म्हणले कडाडून विरोध म्हणून त्यांच्या म्हणण्यावर कायदा नाही चालणार. ते म्हणणार तसं नसतं होत आणि ते होणार पण नाही ना. कायदा मराठ्यांच्या सुद्धा बाजूने आहे. मराठ्यांचंही भावना लक्षात घ्यायला लागत. मराठ्यांचंही सामान्य पण आर्थिक शैक्षणिक हे म्हणले तसं सगळं सरकाराला लक्षात घ्यायला लागत. ते ग्राह्य धरायला लागत. ते काही म्हणतील म्हणजे त्यांचीच बाजू सरकार किंवा कायदा ऐकणं असं होत नसतं. सगळं त्यांच्या मनाने नाही होणार. जरा विचार करून त्यांनी इथून पुढच्या काळात तरी बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे. कारण मराठा समाज हा सगळ्या पक्षांच्या पाठीस राहिले. उलट त्यांची वेळ आहे आता सगळ्या पक्षांची. मराठ्यांनी 75 वर्षात त्यांना मोठं केलं. आता आमची उपकार फेडण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी गोरगरिबांच्या पोरांना आरक्षण देऊन हे उपकार फेडणं गरजेचं आहे. ओबीसीला पुढं धक्का लागत नाही. मी खरं सांगतो हे थोडं थोडं पटायला लागले ओबीसीच्या बांधवांना. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. धनगर समाज आरक्षणाकरता बसला आहे. खरं तर आपापल्या समाजाच्या मागण्या सरकारकडे करणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं कुणावरही सरकार अन्याय करणार नाही. सरकार सर्वच समाजाला साथ देईल याकरता आमची नेहमीच भूमिका आहे. आम्ही या ठिकाणी नेहमीच मागण्या मान्य केल्या आहेत की आणि जे जे काही ज्या ज्या समाजाला आतापर्यंत जे जे काही सरकारने मदत केली आहे भारतीय जनता पार्टीचं शासन जेव्हा जेव्हा आलं तेव्हा सर्व समाजाला न्याय मिळाला आहे. पुढेही न्याय मिळेल.